सर्वांना नमस्कार आणि सर्वांना जय शिवराय। मित्रांनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची सुरुवात ज्या घटनेने झाली ती घटना म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी म्हणजेच एप्रिल 1645 शिवराय आणि त्यांच्या सवंगड्यांनी श्री रायरेश्वर महादेवाचा घेतलेला आशीर्वाद होय। याच घटनेविषयी आणि या रायरेश्वर परिसराविषयी आज आपण अधिकची माहिती पाहणार आहोत। मुळात सह्याद्रीलगाच्या दुर्गम आणि डोंगराळ मावळ भागात मावळ्यांच्या साह्याने स्वराज्याची पायाभरणी करता येईल हे ओळखून शिवरायांनी 12 मावळ प्रांत आणि त्यातील दऱ्याखोऱ्यामध्ये आपले कार्यक्षेत्र निवडले। स्वराज्य स्थापनेचा मनोमन केलेला संकल्प आकाराला येण्यासाठी याच कार्यक्षेत्रातील रोहिड खोऱ्यातील श्री रायरेश्वर महादेवाच्या साथीने आणि येथील मावळ्यांच्या साथीने त्यांनी स्वराज्य कार्याला सुरुवात केली। म्हणजेच शिवाजीराजांनी मराठीशाहीचा प्रारंभ करण्यासाठी श्री रायरेश्वराची निवड केली। मुळातच भोसले घराणे प्रथमपासूनच श्री महादेवाचे नितांत भक्त होते। मालोजी राजांपासूनच त्यांची शंभू महादेवावर गाढ श्रद्धा होती आणि याच श्रद्धेपोटी मालोजी राजांनी वेरूळच्या कृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला। तसेच शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाच्या यात्रेकरूंसाठी मोठा तलाव बांधून घेतला। महादेवावरील अशी अढळ श्रद्धा आणि भक्ती मालोजी राजांकडूनच आपल्या नातवाकडे म्हणजेच शिवाजी राजांकडे हस्तांतरित झाली आणि याच श्रद्धेपोटीच पुढील काळात शिवरायांनी गडकिल्ल्यावर महादेवाची मंदिरेसुद्धा बांधलेली दिसतात। अशावेळी या मध्ययुगीन काळामध्ये मुघलशाही आदिलशाही यांची राजकीय गुलामगिरी दूर सारून स्वतंत्र राज्य स्थापनेसाठी शिवरायांनी व त्यांच्या मावळ्यांनी रायरेश्वराचा महादेवाचा आशीर्वाद घेणे ही घटना यथोचित आणि साहजिक होती आणि याच घटनेविषयी आणि या रायरेश्वराच्या परिसराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आज हा व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन आलो आहे। हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी माझे चॅनल सबस्क्राईब करावे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहावा। चला तर मग सुरू करूया स्वराज्याचा साक्षीदार आणि आशीर्वाददाता असलेला श्री रायरेश्वर आणि त्याच्या परिसराचा हा इतिहास। मित्रांनो, रायरेश्वर पठाराचा हा भाग या डोंगर माथ्यापासून सुरू होतो। हे रायरेश्वर पठार आणि त्या पठारावरील रायरेश्वर मंदिर हे सह्याद्रीच्या मावळ भागातील रोहिड खोरे या मावळामध्ये वसलेले आहे। सध्या ते पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यामध्ये मोडते। अतिशय खोल दऱ्या, दाट झाडी, उंचच उंच सुळके, अडवळणी घाट असा हा रायरेश्वर पठाराचा दुर्गम भाग आहे आणि हे पठार चढून जाण्यासाठी शासनाने हा शिडीचा मार्ग तयार केलेला आहे आणि या शिडीला लोखंडी पायऱ्या बसवलेल्या आहे। म्हणजेच या लोखंडी पायऱ्याद्वारे या शिडीद्वारे आपल्याला हा डोंगर चढून जाता येते आणि या शिडीद्वारे तुम्ही जेव्हा हे पठार वर चढून जाता तेव्हा तुम्हाला या शिडीवरून सह्याद्रीचा हा विहंगम दृश्य या ठिकाणी पाहता येते आणि या पठाराच्या दक्षिणेकडे असलेला केंजळगडसुद्धा आपल्या दृष्टिक्षेपामध्ये पडतो। मित्रांनो, सह्याद्रीचा हा दुर्गम मुलूक आपल्याला या ठिकाणी पाहता येतो आणि या शिडीद्वारे हे पठार चढून गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा रस्ता पाहता येतो। हा रस्ता आपल्याला रायरेश्वर मंदिराकडे या ठिकाणी घेऊन जातो। याच परिसरामध्ये शासनाने रायरेश्वराविषयी आणि या पठाराविषयी लोकांना अधिक माहिती व्हावी म्हणून हा फलक लावलेला आहे, हा नकाशा लावलेला आहे। त्याद्वारे आपल्याला हा परिसर अधिक चांगल्या प्रकारे समजून येतो। मुळात हे जे रायरेश्वर पठार आहे हे समुद्र सपाटीपासून 4,700 फूट इतक्या उंचीवर आहे आणि या पठाराची लांबी 14 ते 15 मैल आणि रुंदी ही 1 मैल एवढी आहे। हे रायरेश्वर पठार हे रोहिड खोऱ्यातील नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेलं होतं। आज या नीरा नदीवर मोठे देवधर धरण बांधलेले आहे, त्यामुळे ही नदी आज मोठ्या जलसागरासारखी या ठिकाणी आपल्याला दिसते। हा संपूर्ण परिसर हा अनेक गडकिल्ल्यांनी वेढलेला आहे। या पठाराच्या दक्षिणेला
केंजळगड, कमळगड तसेच महाबळेश्वरचे पठार वसलेले आहे. याच्या आग्नेयेला पांडवगड आहे, तर उत्तरेला तोरणा आणि राजगड आहे, आणि पश्चिमेला चंद्रगड तसेच रायगड किल्ला असलेला आपल्याला दिसून येतात. म्हणजेच बघा मित्रांनो, शिवरायांनी स्वराज्य कार्याला सुरुवात करण्यासाठी भौगोलिक दृष्टिकोनातून अतिशय उंच, दुर्गम आणि गडकिल्ल्यांनी वेढलेल्या या रायरेश्वर पठाराची निवड केली. रायरेश्वर पठार हे सर्व मावळ समाजातील एक मध्यवर्ती ठिकाण होते, आणि या पठारावरील हे रायरेश्वर महादेवाचे मंदिर हे स्वयंभू आणि जागृत देवस्थान म्हणून त्याला मान्यता होती. म्हणजेच सर्व मावळ्यांची, येथील रयतेची त्यावर मोठी श्रद्धा होती. त्यामुळे येथील रयतेची, समाजाची स्वराज्य स्थापनेला मान्यता मिळावी म्हणून शिवरायांनी या ठिकाणी रायरेश्वराची निवड केलेली दिसते, ज्याद्वारे मराठीशाहीच्या एका नव्या अध्यायाला पुढील काळामध्ये सुरुवात झाली. यानंतर आपण रस्त्याने चालत या रायरेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचतो. हा संपूर्ण परिसर हा शिवराय आणि त्यांचे जे सहकारी होते त्या काळामध्ये, त्यामध्ये कान्होजी जेदे, बाजी पासलकर, सूर्यराव काकडे, बाबाजी नरसप्रभू गुप्ते यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आहे, आणि त्यामुळे अशा या परिसराला भेट देणे ही आपल्यासाठी नक्कीच एक मोठी भाग्याची गोष्ट आहे. मित्रांनो, हे मंदिर शिवपूर्वकाळापासूनच या ठिकाणी अस्तित्वात होते, आणि आज त्याच्या सुरक्षिततेसाठी त्याला पत्र्याचं शेड करून मोठे मजबूती करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. या भागातून आपण जेव्हा मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला मंदिराच्या गर्भगृहामध्ये श्री रायरेश्वर महादेवाचे पिंड आणि मंदिराच्या समोरील भिंतीवर शिवराय व त्यांचे सवंगडी रायरेश्वराचा आशीर्वाद घेत असल्याचे चित्र या ठिकाणी पाहता येते. मित्रांनो, मराठीशाहीच्या इतिहासातील हे जे शपथ प्रकरण आहे किंवा रायरेश्वराचा आशीर्वाद घेण्याचे हे जे प्रकरण आहे, त्याविषयी अनेक इतिहासकारांनी आपापली मते लिहून ठेवलेली आहे. त्यामध्ये विका राजवाडे खंड 15 पुढील उल्लेख येतो या घटनेविषयी. श्री रायरेश्वर या पवित्र ठिकाणी शिवाजी महाराज आपल्या सवंगड्यासह आले व त्यांचे श्रीपाशी इमान झाले. स्वराज्य संकल्पनेचा इथेच उच्चार झाला. यानंतर बाळशास्त्री हरदास हे आपल्या ग्रंथामध्ये या घटनेविषयी उल्लेख करतात. पुण्यात राजे स्थिरपद झाल्यानंतर त्यांनी आपल्या भोवती अनुयायांचे वलय निर्माण करून शंभू महादेवाच्या साथीने स्वराज्य सिंहासन निर्माण करण्याची शपथ घेतली. तर वासी बेंद्रे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज या ग्रंथामध्ये या घटनेविषयी पुढील उल्लेख करतात. रायरेश्वरासमोरील स्वराज्याची शपथ शिवाजी महाराज व त्यांचे अनुयायी यांना त्यांच्या उद्दिष्टांशी एकरूप करणारी फार मोठी धाडसी घटना होती. अशा प्रकारे अखिल भारतातील 300-400 वर्ष परकीय सत्तेखाली गेल्यानंतर स्वराज्याची पहिली आणभाग मावळी लोक जनतेस रायरेश्वरापुढे 1645 शिवाजी महाराजांनी दिली, आणि त्या जनतेच्या एकनिष्ठतेवर विश्वासून शिवरायांनी राष्ट्रीय क्रांतीच्या मार्गाने आपल्या वाटचालीस सुरुवात केली. अशा प्रकारे शिवरायांनी आपल्या या सवंगड्यासमक्ष या रायरेश्वर महादेवाचा आशीर्वाद घेतला, आणि शिवराय तसेच त्यांच्या सवंगड्यांनी या सह्याद्रीच्या परिसरामध्ये स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचे उद्दिष्ट निश्चित झाले. त्याची परिपूर्तता ही पुढील काळामध्ये झालेली दिसून येते. मित्रांनो, हे जे मंदिर आहे या मंदिराच्या भिंतीवर कार्यकारी कमिटीचा हा बोर्ड लावलेला आहे, आणि हा बोर्ड आपण जेव्हा बघतो तेव्हा या बोर्डमधील कमिटीमध्ये सर्व जंगम समाजाचे व्यक्ती आपल्याला दिसून येतात. याला निश्चित असे कारण आहे. 1642 शिवरायांनी रायरेश्वर मंदिराचे पुजारी म्हणून शिवाजंगम यांची नेमणूक केली होती. त्याविषयीचे 25 मे 1642 पत्रही आज उपलब्ध आहे. म्हणजेच 1642 ते आज तागायत
हे जंगम समाजाचे व्यक्ती या रायरेश्वर मंदिराची संपूर्ण जबाबदारी सांभाळत आहे. आजही या रायरेश्वर परिसरामध्ये या जंगम समाजाची 70 ते 80 घरे रहिवाशी आहेत. आज श्री शंकर गणपत जंगम हे शिवरायांनी सोपविलेल्या रायरेश्वराच्या पूजेचे कार्य अतिशय एकनिष्ठेने पार पाडत आहे. आम्ही जेव्हा या परिसराला भेट दिली तेव्हा या मंदिराचे पुजारी शंकर जंगम यांच्या दोन्ही मुलांची आमची भेट झाली तेव्हा त्यांच्याशीसुद्धा आम्ही छानशा गप्पा मारल्या आणि त्यांच्याकडूनही आम्हाला या परिसराविषयी आणि मंदिराविषयी अधिकची माहिती मिळाली. मित्रांनो, आज आपण या जंगम कुटुंबाविषयी तसेच येथील जंगम समाजाविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, कारण अनंत अडचणींचा सामना करूनही या रायरेश्वर ऐतिहासिक स्मारकांची काळजी घेण्याचे तसेच त्याचे जतन व संवर्धन करण्याचे कार्य हा समाज मोठ्या मनाने या ठिकाणी करत आहे. म्हणजेच मराठेशाहीच्या दृष्टिकोनातून या ऐतिहासिक स्मारकाच्या जतन आणि संवर्धनामध्ये या जंगम समाजाचं खूप मोठं योगदान आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. मित्रांनो, याच रायरेश्वर परिसरामध्ये छत्रपती शिवरायांचे बांधलेले हे आगळ्या वेगळ्या शैलीतील छानसे स्मारक हे आपल्याला या ठिकाणी पाहता येते आणि या शिवस्मारकाचे दर्शनही आपल्याला या ठिकाणी घेता येते. त्यातून आपल्याला एक आत्मिक समाधानही या रायरेश्वराच्या परिसरामध्ये मिळते. मित्रांनो, रायरेश्वर पठाराचा व मंदिराचा हा संपूर्ण परिसर हे स्वराज्याच्या दृष्टिकोनातून अतिशय पवित्र व मंगलमय ठिकाण आहे. शिवरायांच्या पदरस्पर्शाने पावन झालेल्या अशा या ठिकाणाला आपण सर्वांनी नक्कीच भेट द्यावी आणि येथे घडलेल्या इतिहासाचा आपण प्रत्यक्ष अनुभवही घ्यावा हीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.